नमस्कार, शून्य प्रहरच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपल्या सोबत आहेत संजय शिरसाट आमदार आणि एकनाथ शिंदेंचे कट्टर समर्थक। नमस्कार, नमस्कार आणि स्वागत आपलं जय महाराष्ट्राच्या या नवीन स्टुडिओमध्ये। आपण ज्या भागातून येता त्या भागातल्या काही ताज्या घडामोडींवर आपल्याला आधी चर्चा करावी लागणार आहे। रामगिरी महाराजांच्याकडचं झालेलं वक्तव्य आणि त्यानंतर ज्या संख्येनं मुसलमान रस्त्यावर उतरले याबाबत चिंता व्यक्त होती आहे। हे बघा, रामगिरी महाराजांचं मी वक्तव्य ते व्हिडिओच्या माध्यमातून मी ऐकलं आहे। बरं, काय गैर काय बोलले मला कळालं नाही। त्यांनी एक मुद्दा स्पष्ट केला आहे की ज्या ठिकाणी 100 हिंदूचे घर आहेत आणि 10 मुसलमानांचे घर आहेत, परंतु त्यांना कधी त्रास होत नाही। परंतु जर एखाद्या ठिकाणी जर 10,000 घरं असेल आणि तिथं जर 100 हिंदू असतील तर त्या ठिकाणी त्रास का होतो, हा बेसिक प्रश्न विचारला त्यांनी। याच्यात तेढ निर्माण करण्यासारखं काही केलेलं नाही। परंतु जर आपली सुरक्षितता आपण जर पाहायचीच नाही आणि त्याच्यावर कोणी बोलायचंच नाही म्हणलं तर हे मला वाटतं चुकीचं ना। तुम्ही अर्थाचा अनर्थ नका घेऊ। वस्तुस्थिती काय आहे आपल्याला कल्पना आहे। आज बांगलादेशात काय होतं आहे, पाकिस्तानात काय झालं आहे, या सगळी ठिकाणी जेव्हा होतं तर त्याचे पडसाद आपल्याकडे उमटू नयेत, ही एक भावना त्यांनी व्यक्त केली। पण म्हणजे तुम्हाला वैयक्तिकरित्या वाटतं की हिंदू असुरक्षित आहे भारतामध्ये? नाही, भारतामध्ये असुरक्षित नाही आहे, बिलकुल मजबूत नाहीत। परंतु काही भागामध्ये जे असं होतं ना, तर त्या ठिकाणी सलोख्याचं एक तर वातावरण निर्मिती करणं हे दोन्ही समाजाचं काम आहे। हा, म्हणजे मुसलमानांकडे पण ती जबाबदारी आहे, ती जबाबदारी, ती सलोख्याचं वातावरण सांभाळली पाहिजे ना। आणि म्हणून त्या अर्थाने त्यांनी जर बोललं तर मला वाटतं ते गैर नाही आहे। परंतु त्याचा देखो मुसलमानांच्या विरोधात आहे। हे बघा, हे राजकारणावर करणारे जे काही लोक असतात ना, त्यांनी पेटवलेलं हे आंदोलन किंवा ही दंगल आहे। कालची दंगल ही राजकीय दृष्ट्या पेटवलेली। कोण आहे मग त्याच्या मागे? कोण आहे? नाही, मी तर स्पष्टपणे सांगेल की मागे तुम्ही जर पाहिलं असेल 2-3 महिन्यापूर्वीच इकडे दंगली होतील, दंगलीची सुरुवात होईल असे म्हणणारे आपले काही नेते आहेत। बरं, मणिपूर होईल इथपर्यंत जाणारे सुद्धा नेते आहेत। तुम्ही का म्हणत नाही की हा महाराष्ट्र माझा आहे, मला हा महाराष्ट्र चांगला पाहिजे, शांत पाहिजे? तुमच्या एखाद्या अशा स्टेटमेंटमुळं मताचं राजकारण होऊ शकतं, तुम्ही मत एकमेकाचे घेऊ शकता। पण हे कोण बोललं? परंतु कारण तुम्ही नाव घेत नाही। अहो, शरद पवार माणूस असं काही नाव नाही घेत। नाही, मी स्पष्ट बोलतो ना, शरद पवार बोललेत मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण होते बोललेत आणि त्याचा पडसाद आता दिसत आहेत। अनेक नेते म्हणजे तर संजय राऊत सारखे रोजचे बोलणारे सकाळचे भोंगे तेही बोललेत। बर, परंतु याचा परिणाम काय होतो कधी कधी जर दूरदृष्टीकोनातून पाहिलंय का, इथं येणारी इन्व्हेस्टमेंट जर आता एक दंगल झाली, येणारा इन्व्हेस्टर तुमच्याकडे करेल आता गुंतवणूक? तसंही आणि संभाजीनगरमध्ये परिस्थिती बिकटच आहे गुंतवणुकीची, रोजगाराची। नाही, आम्ही ती परिस्थिती बदलली। आता कशी बदलली? आता आमच्याकडे 52,000 कोटीची गुंतवणूक झाली, गेल्या आठवड्यात करार झाला, ते सर्व लोक आले, त्यांनी त्यांना जागा हँडओव्हर केली, फक्त तोंडी करार नाही झाला, तर आता जागेचं वितरण सुद्धा त्यांना केलंय। त्या दरम्यान जो महिंद्राचा प्रकल्प जातोय अशी चर्चा सुरू झाली। अहो, यांना रात्री स्वप्नात काही येतं आणि सकाळी बोलतात। कुठे गेला महिंद्राचा प्रकल्प? महिंद्रावाल्याने स्वतः लेखी पत्र लिहिलंय आणि त्यांनी सांगितलंय आम्ही कुठेही जात नाही, आमची जाण्याची कुठेही मानसिकता नाही। त्यांनी स्वतः कबूल केलंय, परंतु यांना झोपेत वाटतं। त्यांनी स्वतः हेही बोलले पुढे जाऊन की आमची बदनामी करू नका। या उद्योजक म्हणतोय की त्यांची बदनामी करायची नाही, उद्योजकांची बदनामी करून मिळणार काय? अहो, त्याच्यामुळे काय होतं, महिंद्रा जाणार आहे म्हणजे महिंद्रा हे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत, एखादी कंपनीकडून गेली म्हणजे महाराष्ट्राशी त्यांचं काही देणं घेणं नाही, याचा इफेक्ट होतो असं नाहीये। म्हणून आता रोज काहीतरी बोलायचं, परंतु जे येतंय त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, ह्या काही राजकीय लोकांना याच्यातच आनंद वाटतो। मग टीका करायला एक आपल्याला चान्स मिळाला, हे जे काही त्यांची मानसिकता ना, ही त्यांनी स्वतः बदलली पाहिजे। तुम्ही राजकारण करावं, रोज तर एकमेकाला शिव्या देतातच आहे, जे महाराष्ट्रात कधीच घडत नव्हतं त्या पद्धतीनं आता शिव्या द्यायचं, म्हणजे कोण चांगली शिवी देतंय याच्यात स्पर्धा लागल्यासारखाच रोजचं तुम्ही पाहत असाल तर सगळ्यांचे बाईट्स आहेत। एका बाजूला ती गोष्ट आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सांगताय की दंगली या ठरवून घडवल्या जात आहेत। तुमच्या लेखी परिस्थिती जी संभाजीनगरमध्ये झाली, जी धुळ्यामध्ये झाली, त्याचबरोबर नाशिकमध्येही परिस्थिती निर्माण झाली, ह्या सगळ्याच्या मागे तुमच्या लेखी कोण आहे? कारण बोट तुमच्याकडे दाखवलं जातं, तुम्ही दंगलखोर आहात म्हटलं जातं। आता आम्ही दंगलखोर आहोत, आम्ही बंडखोर आहोत, आम्ही नेहमीच आक्रमक आहोत,
और ह्या दंगली करून राजकारण चालत नसतं. तुम्ही लोकसभेला जे काही नेरेटिव सेट केला होता ना, तो काय होता? भारतीय राज्यघटना बदलणार. मग बाबासाहेब आंबेडकरांची आणि अरे आपली राज्यघटना बदलतात, एक नेरेटिव सेट केला. काय असं करू शकता का कोणी असं राज्यघटना बदलू शकता असं कोणी? परंतु केलं. मुस्लिमाला आता इथं असं होणार आहे तसं होणार आहे, आता हे पाकिस्तानला जाणार आहे, गेला का एखादा मुसलमान? परंतु ज्या ज्या वेळेला निवडणुकीचा काळ जवळ येतो ना, त्यावेळेला अशा ह्या भंकस गोष्टी ज्या आहेत ह्या केल्या जातात, लोकांमध्ये त्याची माती फिरवल्या जातात आणि त्याच्यामुळे दंगली घडल्या तरी त्यांना त्याचं काही वाटत नाही. त्यांना माहिती जो दंगल करणारा दोन समाज असतात, एक त्या साईडने एक ह्या साईडने. जो त्या साईडने जाईल त्याला मग आपल्याकडे कसं वळायचं? कारण की ते मग एक गठ्ठा वोटिंग ज्याला म्हणतो ना, ती पॉलिसी अडॅप्ट करतात. म्हणजे आता तुम्ही असं सांगू पाहत आहात की लोकसभेला ज्यांना मुसलमानांचं एकत्रीकरण जमलं त्यांना यंदा ते करण्याच्यासाठी दंगली हव्यात. हव्यात त्यांना दंगली, हे स्पष्टपणे सांगतो मी. दंगली हव्यात, जबाबदारीने जबाबदारीने बोलतोय मी. त्याच्यासाठी तथ्य काय आहे तुमच्या हातात? तथ्य काय म्हणजे काय? का घडले दंगल? काय काय कारण काय बरं मला सांगा. तर त्यांनी तर रामगिरी महाराजांचं वक्तव्य केलं. रामगिरी महाराजांनी कोणतं चुकीचं वक्तव्य केलं हे तरी सांगा. त्यांच्यात आक्षेप असा आहे की त्यांच्या प्रेषिताच्या विवाहाच्या संदर्भातलं रामगिरी महाराजांनी दिलेलं उदाहरण चुकीचं आहे असा त्यांचा दावा आहे, आणि त्याच्यामुळे म्हणे मुसलमान समाज रस्त्यावर आला. आता त्यांच्या खासदार आणि माजी खासदार आमच्याकडे इम्तियाज झालेले आहे, त्यांनी जे काही वक्तव्य केलं ते योग्य, त्याचा राग आम्हाला नको यायला. मग हे रागाचं एकमेकाच्या रागाचं रूपांतर हे दंगलीत होत असतं. तरी आम्ही शांतपणे सांगतो सगळ्यांना, सगळ्यांना आव्हान करतोय, दंगली करू नका, आपल्याला परवडणार नाही, शांततेने राहा. तुम्ही जेव्हा शांततेने राहा सांगता शिरसाटाप, त्याचं एक दुसरा उदाहरण किंवा त्याच्या एक प्रकारचा जाणारा संकेत असा असतो की हिंदू मार खातो. हिंदू मार खातो बघा, आम्हाला शिवसेना प्रमुखांनी काय शिकवलंय? तुम्ही कुणाच्या नादी लागू नका, कोणी तुमच्या नादी लागलं तर त्याला सोडू नका, हे स्पष्टपणे तत्व आहे. आता मोहम्मद पैगंबराबद्दल काय बोललं काय नाही बोललं त्याचा एवढा काही गावगाव करायची काही गरज नव्हती. अहो एक केस कुठेतरी त्याचा हरवला होता, त्या टायमाला देशाभरात दंगली उसळल्या होत्या, डोक्याचा केस. मग तुम्हाला असतंय तुमच्या धर्माबद्दल आहे. जर एखाद्या महाराजांनी स्वतःच्या धर्माबद्दल जर आपल्या लोकांना काही उपदेश केला असेल तर त्याला गैरसमजू नका ना, त्यांना त्यांचा धर्म चालतो ना. तुम्ही कोणत्याही यूट्यूबवर जा, कोणत्या ह्याच्यावर जा, तुम्हाला प्रक्षोभक भाषण जे आहेत ना ते तुम्हाला ऐकायला मिळतील. कोणाची? आता इतरांची, जे ज्या जे द्वेष करतात, धर्माचा जो द्वेष करतात त्यांच्या सगळ्यांची भाषणं तुम्हाला पाहायला मिळतील. मग आम्ही काय रोज दंगली करायच्या का? तरी आम्ही म्हणतो की ठीक आहे, त्यांनी त्यांचं मत मांडतायत, आम्ही आमची संस्कृती का सोडायची, आम्ही आमचा धर्म का सोडायचा, आम्ही आमच्या ज्या चालीरीती ते का सोडायच्या, म्हणून आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही, परंतु त्यांची माथे भडकवण्याकडे आमचं जास्त लक्ष असतं. बट तुम्हाला वाटतं की प्राप्त स्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यात तुम्ही यशस्वी होत आहे? मुख्यमंत्री जर समजा गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीच्या शेजारी जाऊन व्यासपीठावर बसत असतील आणि म्हणत असतील की संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही, हे बरोबर आहे? अहो तो बसलेला तो व्यासपीठावरचा कार्यक्रम हा पूर्वीचा आहे, आणि ह्या महाराष्ट्रातल्या कोणताही संत कोणत्याही जाती धर्माचा असो, तो ख्रिश्चन असो, तो बौद्ध असो, तो मुस्लिम असो, तो शीख असो, कोणताही, त्याला कुठेही त्याच्या केसाला धक्का लावू देणार नाही, हे मुख्यमंत्र्यांचा स्टेटमेंट आहे. तुम्ही एकाशी जोडू नका त्याला. अच्छा, म्हणजे फक्त रामगिरींबद्दल नाही? नाही, सगळेच जेही धर्मगुरू असतील त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, आणि त्यांच्या केसाला कुठे धक्का लावू नये ही आमची भूमिका आहे. पण मग रामगिरींवर कारवाई करायची जेव्हा भूमिका येते त्यावेळेला कारवाई करायची? गुन्हे दाखल होत आहेत त्यांच्यावर. का करू? गुन्हे दाखल करतायत तर ठीक आहे ना, कुणी एखाद्याने जर FIR नोंद केला तर करू द्या, परंतु त्याची चौकशी केली जाईल, काय तथ्य आहे ते पाहिलं जाईल. तुम्ही उद्या एखाद्याने गुन्हा दाखल केला म्हणून उचलून कुणाला जरी जेलमध्ये टाकायचं म्हणलं असं शक्य नाही. तर तुम्हाला वैयक्तिकरित्या संजय शिरसाटांना असं वाटतं की काँग्रेसच्या 99 जागा आल्याच्या नंतर ही परिस्थिती बदलायला लागली आहे, कुठे ना कुठेतरी कोणाची ना कोणाची फूस असावी? काँग्रेसपासून दलित समाज असेल, मुस्लिम समाज असेल, हा फारकत घेतल्यासारखा वेगवेगळा झाला होता. तुम्हाला कल्पना आहे, मुस्लिम समाज दलित समाज जेव्हा त्यांच्यापासून दूर झाला, यांनी काय केलं होतं की एक पगडा, मुस्लिम आमचे गुलाम आहेत किंवा दलित आमचे गुलाम आहेत आणि हे मतदान आम्हालाच मिळतात, हा जो त्यांचा ठाम विश्वास होता ना, त्या जोरावर यांचं राजकारण चालायचं. आणि गेल्या 10 वर्षामध्ये सगळी परिस्थिती चेंज झाली, आता हे मतदान त्यांच्यापासून दूर जायला लागलं. मग काय करायचं? मग हा निरेटिव जे आहे लोकसभेला आत्ता त्यांनी केला, त्याच्यामुळे त्यांना थोडा जो फायदा झाला ना,
मग त्यांना जाणीव झाली की आता मुस्लिम समाज आपल्याकडे यायला लागलेला आहे किंवा दलित समाजाची माती भडकवली तर ते सुद्धा आपल्याकडे येतील आणि म्हणून आता त्या पद्धतीच्या राजकारणाची त्यांची दिशा आहे त्यांना त्या पद्धतीचं राजकारण करायचं आहे. तुमच्याकडे उत्तर काय आहे त्याचं? आमच्याकडे एकच उत्तर आहे. आम्ही त्यांना एक सांगतो तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना तुम्ही आज त्यांची माती भडकवत आहे त्यांना एक वेगळ्या पद्धतीने त्यांच्या राहणीमानामध्ये बदल करायचा प्रयत्न करतात किंवा त्यांची मेंटॅलिटी चेंज करायचा प्रयत्न करतात त्या तुम्ही सक्सेस होणार नाही. आम्ही उत्तर त्यांना तुम्हाला कामातून देऊ. तुम्ही कायमच हे म्हणत आलेला आहात आणि तुम्ही याचा अर्थ वैयक्तिकरित्या तुम्ही असा नाही, तुमचा पक्ष तुमचे नेते सांगतात की तुम्ही कामातून उत्तर देऊ. पण दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील किंवा तमाम मवियाचे नेते आहेत, ते गद्दार म्हणणं सोडत नाहीत, मिंधे म्हणणं सोडत नाहीत. तुम्ही जनतेसमोर जाताना तुम्हाला भीती नाही वाटत? आपल्याला गद्दार म्हटलं गेलंय, घरी गेल्यावर बायकोच्या समोर जाताना वाटत नाही अरे आपल्याला गद्दार सार्वजनिकरित्या म्हणतात, बायको चिडली तर? बरं, गद्दार कशाला म्हणतात, कुणाला म्हणतात? ते म्हणतात गद्दारी कशाला म्हणतात? तुमचं माझं जमत नाही, मी तुम्हाला विरोध केला म्हणजे मी गद्दार झालो. म्हणजे तुम्ही बोलाल ते सत्य, मी बोलाल तर ते असत्य. अहो शिवसेना, आमचं एक सरळ गणित आहे, सरळ स्पष्टपणे. शिवसेना प्रमुखांनी आपली हयात कशी घालवली? मराठी माणसाला उभं केलं, हिंदू माणसाला उभं केलं, काँग्रेसचा विरोध केला आयुष्यभर. काँग्रेस आणि राष्ट्रवादी. शरद पवार आपल्या माहितीचं सांगतो, महिना दोन महिन्यामध्ये बाळासाहेबांकडे जेवायला सुद्धा जायचे. आम्ही अनेक वेळेला मातोश्रीला जात असताना पाहिलेलं पण आहे आणि ते जेवतही होते आणि बाळासाहेबांनी सर्व देखत सांगितलेलं आहे. परंतु त्यांनी आयुष्यभर काँग्रेसची आणि राष्ट्रवादीशी कधीही हातमिळवणी केली नाही किंवा त्यांच्याबरोबर सत्तेचा विचार सुद्धा केला नाही. तुम्ही शिवसेना प्रमुख गेल्याबरोबर ताबडतोब तुमचे विचार चेंज झाले, एका मिनिटात चेंज झाले. कशासाठी झाले? आज तुम्हाला, तुम्ही प्रामाणिकपणे मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो, शिवसेना प्रमुख हयात असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? हा म्हणजे त्यांनी आग्रह केला असता तर कदाचित बाळासाहेबांना करावं लागलं असतं. नाही, बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंचा आग्रह डावलला असता शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असतं. नक्की. तुमच्या माहितीसह सांगतो, 95 जेव्हा युतीचं सरकार आलं त्यावेळेला अनेकांचा असा आग्रह होता, साहेब तुम्ही पंतप्रधान होण्याचे कधी काळी बोलत होते की एक दिवसाचं मला पंतप्रधान करा, मी असं करतो, 370 कलम हटवतो, राम मंदिर बांधतो, साहेब आज आपली सत्ता आली, तुम्ही का मुख्यमंत्री होत नाही? ते म्हणायचं नाही. एक लक्षात घ्या, राजकारण करणं हा आपला व्यवसाय धंदा नाही, आपण लोकांचा सेवा करतोय. आणि कधीही एक गोष्ट कधी लक्षात ठेवायची, आपण सत्तेसाठी जन्मलेलो नाही, ती खुर्ची मी जो जन्म घेतलाय तो आपल्यासाठी, आपण सत्तेसाठी जन्मलो नाही, सत्ता ही आपल्यासाठी आली पाहिजे. हे बाळासाहेबांचे विचार हे त्यांच्या पुढच्या पिढीत यायला पाहिजे होते, ते नाही आले ना. म्हणून तर आता हा जो झालेला उठाव जो आहे ना, हा एक दोन जणांचा नाही हो, हे सगळे लोकप्रतिनिधी सिनियर लोक आहेत, 4-4, 5-5 वेळा निवडून आलेले, ग्राउंड लेवलला काम केलेले लोक आहेत. हे एका दिवसात शिवसैनिक झाले का? जसं त्यांच्या व्यासपीठावर आता पहा तुम्ही, असं व्यासपीठाचा नजरेसमोर आणा, त्यांच्या आजूबाजूला कोण आहेत ज्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नव्हता, किंवा त्यांनी शिवसेनेला वाटेल त्या शिव्या दिलेले लोक आज त्यांचे स्टार प्रचारक म्हणून त्यांच्या बाजूला बसले कोण आहेत? पण असे म्हणजे ज्यांच्याविषयी तुम्ही बोलू इच्छित आहात कोण? आता तुम्ही पाहता स्टेजवर कोण आहे त्यांच्याकडे? आता सचिन अहिर कुठून आला आहे, ते अंधारे कुठून आले, तर भास्कर जाधव कुठून आलेलं आहे, आणखीन ती बाई, आणखीन एक दिल्लीची बाई, ती राज्यसभा सदस्य, ती कुठून आलेली? प्रियांका चतुर्वेदी. हा ती कसा, जी काय असेल ती, हे सगळे जे गँग पाहिली, कुठे दिवाकर रावते, आता सुभाष देसाईची खुर्ची कुठे आहे, लीला दडाकेची खुर्ची कुठे आहे? अहो यांनी आयुष्य घातले ना पक्षासाठी, तुम्ही त्यांनाही विसरलेत नाही. मग खरे गद्दार कोण आहेत महाराष्ट्रामध्ये? तुमच्या गद्दारीची व्याख्या काय? आणि गद्दारची व्याख्या ही की जे शिवसेना प्रमुखांनी ज्या निष्ठेने ही संघटना उभी केली, ज्याच्यासाठी लढा दिला आयुष्यभर, त्याच्या विचाराशी ज्यांनी गद्दारी केली, विचार सोडले, ते खरे गद्दार, ते उबाठा गटाचे लोक आहेत. मला एक प्रश्न आहे तुम्हाला, असं कधी होतं का हो? संजय शिरसाट झोपले आहेत आणि झोपेत त्यांना स्वप्न पडलं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असं तर कधी होत नाही. तुम्हाला स्वप्नात सुद्धा वाटत नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील? नाही नाही. का होणार नाही? नाही का होतील? ते तर म्हणतात ना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवा. आता काय माहिती का, सत्तेची थोडस चटक द्यायला म्हणतो ना, ती लागली ना तर ती खुर्ची वेगळी असते, त्याला एक प्रशासकीय अधिकार, त्याचा असलेला लवाजमा,
मग त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आणि मग माणसाला वाटतं नाही हीच खुर्ची खऱ्या अर्थानं बरी आहे, मग संघटना कुठेही विकावी लागली तरी चालेल, पण सत्तेची खुर्ची पाहिजे. हे नसतं झालं, शिवसेना प्रमुखांनी तसं नसतं केलं नसतं, हे भुजबळ कधी मुंबईचे महापौर झाले असते. हे अनेक लोक मनोहर जोशी असतील, हे असतील, ते असतील, अनेक जणांची नावं घेता येतील. हे लोक कोण आहेत? हे लोक हे काय बाळासाहेबांचे नातेवाईक होते का? हे का समजत नाही? नाही, आणि एवढ्या लांब जाण्याची गरज नाही ना. माझ्या समोर बसलेलं उदाहरण आहे. मी पण आहे नाही. संजय शिरसाटांना कुठे संधी मिळाली असती जर बाळासाहेबांनी नातेवाईकांना संधी दिली? मी तेच सांगतोय. अरे मला आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाला आज आम्हाला इतका त्यांच्याबद्दलचा म्हणजे त्यांचं नाव घेतलं तर आजही आमच्या अंगावर शहर येतात. अरे आज शिवसेना प्रमुखांनी आपल्याला बनवलेलं आहे. आणि आजही सांगतो, शिवसेना प्रमुखाच्या विरोधात जर एखाद्याने एखादा शब्द बोलला ना, त्याचं कानफाड फोडायची ताकद आमच्या मनगटात आहे. पहिले आम्ही पुढे राहू, हे नाही राहणार. ठीक आहे, पाहू. नाही असं कसं, त्यांचे वडील होते, त्यांना राग येतो, ते म्हणतात काही तुम्ही अमुक केलं. अहो जे शिव्या देत होते त्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार घेऊन काय करणार आहे का? आज भाषणं देत आहेत, लोक टाळ्या वाजवत आहेत. कसला स्वाभिमान म्हणता येईल? मग त्यांच्या मागे, उद्धव ठाकरेंच्या मागे गर्दी दिसते, ती कुठली गर्दी? ते तर म्हणतात की सहानुभूती आहे त्यांच्या मागे. बघा, ऐकलं, एवढ्या जागा निवडून आल्या त्या कशा काय आल्या? मग एक लक्षात घ्या, तुम्हाला ते सहानुभूती वाटते, पक्ष शरद पवारच्या मागे तेवढी गर्दी आहे, एकनाथ शिंदेच्या मागे तेवढी गर्दी आहे, देवेंद्रच्या मागे तेवढी, अजितदादाच्या मागे तेवढी. तुम्ही गर्दीवर अवलोकन करू नका. राजसाहेबाच्या सभेला लाखोचा समुदाय असतो. रूपांतर मतामध्ये व्हायला त्याला एक वेगळं कारण लागतं. मग आता कुणाला नेता म्हणायचं? तुम्ही तेच ते आज येणार, तेच ते टोमणे मारणार, तेच ते भाषण करणार. मिंदे झाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. शिवसेना प्रमुख असे होते की महाराज जेव्हा त्यांच्या सभा व्हायच्या ना, मी शिवाजी पार्कच्या सभा पाहिलेल्या. सभा असेल किंवा ती मोठी, मुंबईचे महापौर त्यांच्या बाजूला बसलेले असायचे खुर्चीवर. आता मुंबईचे महापौर त्या कोपऱ्यात बसत लांब जाऊन ते म्हणायचे नाही, मुंबईचा महापौर हा माझ्या शेजारी पाहिजे. हे सांभाळणार शिवसेना प्रमुख होते. आजची परिस्थिती काय आहे तुम्हाला? त्या खुर्चीवर तुम्ही एकदा पाहान जा, स्टेज कडे तर पहा एकदा. हा म्हणजे त्या स्टेजवर काल काल बाजूला शरद पवार होते, पृथ्वीराज चव्हाण, अशी माणसं होती सगळी. आज एक तिथे रांगेमध्ये आदित्य ठाकरे त्याच रांगेत पहिल्या रांगे स्थानी होते. आता मला एक सांगा, आजकाल लोकांना कन्फ्युजन आहे, उभाटाचा पक्ष प्रमुख कोण नेमका? कोण का असा का कशाला प्रश्न पडायला पाहिजे? उद्धव ठाकरे सांगतात ना की ते पक्ष प्रमुख आहेत म्हणून. मला तर थोडं शंका येते, मला वाटतं का संजय राऊतच असावं. संजय राऊत कशाला पक्ष? ते तर पक्ष प्रवक्ते आहेत. हो, तो पक्ष प्रवक्ते आहेत का पक्ष डुबवणारे प्रवक्ते? ते जाऊ दे, आपल्याला त्या वादात जायचं नाही, त्यांना तो लगला बसो. परंतु हा जो टोन चेंज झाला ना, टोन, शिवसेना प्रमुख कधी भाषण करत नव्हते, ते संवाद साधायचे, तुमच्याशी बोलते करायचे असे, बोलायचे त्याशी. आता हे भाषण करायला लागले, आणि त्यातल्या त्यात ज्या पद्धतीचं हे भाषण करतायत ना, टोम नाही करणे, टीका करणे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा अपमान करणे. अहो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही काय करताय? तुम्ही शरद पवारला चोर म्हणत होते की नव्हते? मग तुमच्या शेजारी आज ते कसे? त्यांची भाषणं मी तुम्हाला दाखवतो. एक नंबरचा चोर कोणी असेल महाराष्ट्रात तर तो शरद पवार आहे, असं दोन्ही हाताने असं सांगायचे. बाजूला काय तुमच्या? त्यांच्याकडे असू शकते ना, उद्धव ठाकरेंकडेही स्वतःची वॉशिंग पावडर असू शकते. असू शकते ना, मग दुसऱ्यावर दुसऱ्याला दुसऱ्याने दुसऱ्याच्या मशीनमध्ये गेलं तर तुम्हाला त्रास काय होतो? स्पष्ट आहे ना, तुम्हाला तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये तुम्हाला शिव्या देणारे, लुंगी हटाव ना डान्स करणारे आज तुमच्या बाजूला भाषणं करतायत, ते तुम्हाला आवडत आहेत. बाबा आम्ही तुम्हाला काही नावं ठेवत नाही, तुम्हाला ते आवडत आहेत, ओके तुमचा विषय, इतरांना नावं का ठेवता? बर, तुम्ही इतरांना नावं ठेवण्यापेक्षा पहिले आपल्याकडे बघा ना, आपण काय केलंय आणि त्याचे परिणाम काय झालेत. हा आता हे फार बरं झालं, तुम्ही परिणामांवर आलात. आपल्याला चर्चा त्यानिमित्तानं पुढच्या टप्प्यात नेता येईल. वैयक्तिकरित्या तुम्हाला काय परिणाम वाटतायत विधानसभेचे? कारण आता विधानसभा काही फार लांब नाही, 60 दिवसाचं जवळपास अंतर राहिलेलं आहे. या 60 दिवसात तुम्हाला महायुती आणि मविया दोघांच्याही बाबतीतलं काय भविष्य दिसत आहे? ते बघा, महायुतीमध्ये काम करताना एकनाथ शिंदेचा हा फेज जो होता ना, पहिले उठाव झाल्यानंतर अनेकांना शंका व्यक्त केल्या होत्या. ओ एकनाथ शिंदे इतके शांत स्वभावाचे आहेत, काम करेल का नाही करेल, हा माणूस लोकांना अप्रोच होईल का नाही होईल, का पुन्हा एरे माझ्या मागल्या, मग हा बी जे पीच्या फार मोठ्या दबाव तंत्रामध्ये आहे का, चाबूक घेऊन कोणी बी जे पीचे त्याच्या मागे उभे आहेत का, असं काहीतरी चित्र तयार करायचा प्रयत्न केला.
तुम्ही या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये पहा, आज सर्वसामान्य माणूस, मी वैयक्तिक माझ्या नेत्याची तारीफ करायची म्हणून म्हणत नाही, चुकलं तर मी त्यांना बोलायला सुद्धा मागं पुढं पाहत नाही, हा माझा स्वभाव आहे. तेवढं करू शकता तुम्ही? मी बिलकुल करतो. कधी झालं असं? एखादा प्रसंग आहे? मी बोलतो. अच्छा. मी आता सांगितलं, लोकसभेला आपण थोडीशी गलत केली, मी तुम्हाला साहेब सांगत होतो आपले सर्वे थोडेसे ठेवा बाजूला, भाजपचे सर्वे हे सगळे जे काही 2-4 सर्वे होते बाजूला ठेवा, ओर खानपिन थोडं बाजूला गेलं पाहिजे, बोलतो आणि ते ऐकतात. कार्यकर्त्याचं ऐकलं ना सगळा फायदा होतो अशातला भाग नाही, परंतु काही चांगलं काम तो सांगू शकतो किंवा चांगली सूचना देऊ शकतो. एक मुद्दा घेतो पटकन. तुम्ही आत्ता बोललात आणि मला त्यातला फार महत्वाचा मुद्दा सापडलेला आहे, तो असा आहे, तुम्ही म्हणालात ओव्हर कॉन्फिडन्स बाजूला ठेवायला हवा होता लोकसभेमध्ये. यस, मी आजही बोलतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बोलतो, आणि त्याचा फायदा काय झाला, थोडीशी जी गल्लत झाली त्याचा फायदा इतरांनी घेतला, आणि त्यांना असं वाटायला लागलं की बाप रे बाप, आम्ही तर जिंकलोच आता. अरे तुम्ही कसे जिंकले, तुम्ही पाहिलं असं या मतदानाच्या वेळेला, आणि म्हणून आता ती परिस्थिती गेलेली. तेच तुम्हाला सांगत होतो की ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 24/7 आपण दरवेळेला म्हणतो, हे काय असतं हो 24/7 म्हणजे 24 तास काम करणारा माणूस. बर, आज एकनाथ शिंदे म्हणतात का नाही? आज प्रत्येक माणूस म्हणतो अरे 3 वाजता मुख्यमंत्री भेटतोय, 2 वाजता मुख्यमंत्री भेटतोय, सकाळी त्याच्याकडे गर्दी असते, कार्यकर्त्याच्या घराड्यात असतो, पदाधिकाऱ्याच्या घराड्यात असतो, अधिकाऱ्याच्या घराड्यात असतो, आणि प्रत्येक ठिकाणी जातो. महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांनी हातात पाईप घेऊन मुंबईचे रस्ते सुद्धा धुतलेत ना हो, हे तुम्ही का मानत नाही? म्हणून दृष्टिकोन हा विकासाचा असला पाहिजे. सगळे प्रकल्प जर तुम्ही पाहिले, स्पीड ज्याला म्हणतात ना, 2 वर्षामध्ये त्यांनी असं कोणतीही बाजू घ्या, मग ते सिंचनाची बाजू घ्या, रस्त्याची बाजू घ्या, उद्योगाची बाजू घ्या, त्या ठिकाणी त्याचा ठसा उमटवलाय त्यांनी. मला असं वाटतं की ते फडणवीसांपेक्षा अधिक प्रभावी ठरलेले आहेत. असं नाही, काम करण्याची जशी त्याची पद्धत आहे, कोण चांगलं काम करतं कोण वाईट करतं, परंतु यांनी काय केलं यांना सांगायला आज 10 कारणं आहेत. बर, आमचं हेच मत होतं, तुम्ही आमच्यावर टीका करताना विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे, करा. तुम्ही 2.5 वर्षामध्ये कालखंडामध्ये केलेली 4 कामं तर सांगा ना लोकांना, 1, 2, 3, 4. ते म्हणतात ना कोरोनात खूप छान काम केलं. आता करोनामध्ये मला घरात बसून कसं काम होतो, आम्ही फील्डवर होतो, माझे व्हिडिओ तुम्ही कधीतरी पाहा युट्यूबवर, अहो लोकांमध्ये जावं लागतं. शिंदे पण फील्डवर होते. फील्डवर होते, आणि जो कार्यकर्ता फील्डवर आहे त्याचा क्रेडिट घेतो आम्हालाच का? असं नाही होत राहत. पण रेमडेसिवीरचे इंजेक्शन एक इंजेक्शन तुम्ही कोणाला दिलंय का? उलट तुमच्यावर आरोप काय होत आहे? त्या जे काही मेलेली माणसं होती ज्यांना जी रॅपिंग करायचं, जो काही त्याला म्हणतात बॉडी बॅग, शव पिशवी, ती असलेली 450 ची पिशवी बॉडी, काय म्हणतात त्याला कपडा, तो तुम्ही 6,500 ला घेतलायत. हे करोनाचं काम आहे का तुमचं? खिचडीचं वाटप त्याच्यात घोटाळा झाला, हे तुमचं काम होतं का? एक करोना सोडून द्या, दुसरा सांगा काही, तिसरं सांगा काही, चौथं सांगा काही, आम्ही आज 100 कामं सांगू शकतो. आता ही जी 100 कामांच्या बाबतीत तुम्ही बोलताय, वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला मुलाखत आटोपती घ्यायची, पटकन सांगा तुमच्या लेखी महायुतीचं भवितव्य काय आहे विधानसभेत? महायुतीमध्ये आज लोकांना जी कामं दिलेली आहेत, एक छोटंसं उदाहरण म्हणून सांगतो, प्रत्येक आमदार हा त्याच्या मतदारसंघामध्ये काम करायच्या मनस्थितीत असतो, त्याला वाटतं की माझ्या मतदारसंघामध्ये जास्त काम झाली पाहिजे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही मतदारसंघामध्ये जा, त्या आमदाराला विचारा तुझ्याकडं आज काय कामं चालू आहेत, तो 10 कामं सांगेल, आणि मग त्याला फंडिंग करणं, ते कामं करून घेणं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की उद्योग क्षेत्राला चालना दिलेली. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, आता ह्या योजना वगैरे सर्व आणल्यात सगळ्यांसाठी, महिलांना पहिले 1/2 तिकीट होतं बसचं, जा पंढरपूरला जा, कोणत्या वारीला जा, 1/2 तिकीट, 75 ला फ्रीच होतं, नो डाऊट. आज लाडकी बहीण योजना इतकी पॉप्युलर झालेली आहे, प्रत्येक ठिकाणी त्याचं स्वागत होतं, आणि जिने कधी बँकेचं तोंड पाहिले नाही ती म्हणते माझ्या अकाउंटमध्ये आज पैसे आलेत, आणि हे पॉझिटिव्हली. नाही पण तुम्ही हे एवढं सगळं करून सत्तेत येणार आहात का? निश्चित. आणि बहुमतात येणार आहात? निश्चित येणार आहात, कारण की लोकांचा एक विश्वास आता तयार झालेला आहे, लोकांना वाटतं की हे सरकार
फक्त बोलत नाही हे रन करते. तुम्हाला असं वाटतं हे सगळं करत असताना निवडणुकांना सामोरं जाताना अजित पवार सोबत असणार आहे? अजित पवार सोबत असणार आहे. तुम्ही तिघही जण मिळून एकत्रितरित्या काम करणार आहोत म्हणून आमच्यामध्ये कधी असे मतभेद नाहीत. सांगा उमेदवार मुख्यमंत्रीपदाचा कोण? अहो मी ते परवाचा मेळावा पाहिला. एका पक्षाचा प्रमुख प्रास्ताविक करताना मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. परंतु पक्षाचा प्रमुख म्हणतोय आणि म्हणतोय की कोणाचं तरी नाव घोषित करा, माझा पाठिंबा आहे, आणि नाव घोषित होत नाही. ही महाविकास आघाडीमध्ये असलेली फूट आहे, हे टिकणार नाही. आणि महायुती जी आहे ती मजबूतीने आज समोर येते. आणि मला वाटतं भविष्यामध्ये लोकांना एक स्थायी चांगलं मजबूत सरकार पाहिजे म्हणून लोकांनीसुद्धा आता भरभरून आमच्याकडं प्रेम द्यायला सुरू केलेलं आहे. एक विश्वास त्यांचा आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावरच आम्ही हे सत्ता काबीज करणार आहोत. पण आता शिरसाट साहेब, याच दरम्यान अजित पवारांचं एक विधान येतं, ते असं म्हणतात की बारामतीमध्ये सुनेत्रा यांना उभं करणं चूक आहे. माझ्या मुलाखतीमध्ये ते बोलले आणि बऱ्यापैकी त्यानंतर ती मुलाखत सगळ्या ठिकाणी चर्चेचं कारण ठरली. तुम्हाला वाटतं की अशा प्रकारे उमेदवार लादायला नको होता? काही वेळेला कॅल्क्युलेशन प्रत्येक माणूस राजकारणामध्ये असलं म्हणजे ते सर्व त्यांनी जे घेतलेले निर्णय चांगलेच असतात अशातल्या भाग नाही. आता आपण निवडणुकीमध्ये पाहतो 100 उमेदवार उभे केलेत, 50 निवडून येतात, 50 पडतात, मग 50 का पडतात, मग तुमचं चुकलं का? परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, अजितदादासारख्या नेत्यांनी स्वतःच्या पत्नीबद्दल त्यांना केलेली चूक आहे, उभं केलं ती चूक आहे हे कबूल करणं तुम्हाला छोटी गोष्ट वाटते का? त्यांच्या मनावर काय यातना होत असतील आणि तरी त्या माणसाने उघडपणे मान्य केलं ही माझी चूक झाली होती, तर असे त्यांना आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे. बरं, नाही तर काही लोक तर गिरेबी तो टांग उपर करतात, तशातला तो प्रकार नव्हता. आता स्पष्ट बोलणाऱ्या मधला अजित पवार दाखवलं जी. दुसऱ्या बाजूला ही एक उभं राहण्याची चर्चा आहे आणि ते आदित्य ठाकरे सातत्यानं असं म्हणताना दिसतात की ते एकतर शिंदेंनी वरळीत लढायला यावं नाहीतर आदित्य ठाकरे ठाण्यात लढायला जातील. आदित्य ठाकरे आणखी राजकारण छोटा आहे, घोषणा मोठ्या केल्याने माणूस मोठा होतो अशातला भाग नाही आहे. असं कसं, मंत्री आहेत, माजी मंत्री झालेले आहेत आणि आमदार शिरसाट म्हणतात की म्हणे छोटा माणूस आहे तो. अहो असं नसतो. हा सोन्याचा चम्मच घेऊन ज्या घरात ते आलेले आहेत ते मंत्री होणं काही विशेष नसतं. सर्वसामान्य माणूस जेव्हा त्या स्टेजला पोहोचतो, आज मी तुमच्याकडे बसलो आहे, हे शिवसेना प्रमुखाबरोबर गेली 38 वर्षे काम केल्यानंतर ही मला खुर्ची इथं आलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला तातडीने सगळंच राजकारण कळायला लागलं, मला सगळं राजकारण कळतं असा माझाही दावा नाही आहे. परंतु त्यांनी असे भाकीत करण्यापेक्षा राजकारणामध्ये नेमकं काय केलं पाहिजे? आताचा वरळी मतदारसंघच त्यांच्या ताब्यात नाही सध्याला, ते कुठून उभं राहतात हा प्रश्न आहे. ठाण्यामध्ये काय झालं, किती घोषणा केल्या यांनी? कल्याणमध्ये काय झालं, किती घोषणा केल्या यांनी? मार खातात, पडतात, पुन्हा नाही टांग उपर, असं नाही चालत बाबा. तुम्ही कोणतंही काम करा, एक तुम्ही इतरांना चॅलेंज करण्यापेक्षा आपण चांगलं व्हा. माझं नेहमी असं हे असतं, तुम्ही इतरांना नाव ठेवताना त्याच्यामुळे तुम्ही मोठे होणार आहात का? नाही. तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने मोठं व्हा, तो टीका करणारा ऑटोमॅटिक शांत होईल. बरं, एक पटकन शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही ज्या विश्वासानं सांगता आहात की महायुतीचं सरकार परत येणार आहे, मला तुम्हाला विचारायचं आहे आणि तुम्ही तेवढ्याच विश्वासानं उत्तर द्या, परत येणाऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये संजय शिरसाट मंत्री असणार काही असो, एक ध्येयाने आम्ही इथं आलो होतो, त्या ध्येयाने आम्ही काम करतोय. उद्या राजकारणामध्ये माझं काय होईल हा मी कधी विचार केला नाही, परंतु अपेक्षा जरूर असतात. प्रत्येक माणूस आहे, माणसालाही अपेक्षा असतात. का राजकारणात आलो, काय एवढ्या पायऱ्या चढल्या, काय एवढं आयुष्य घालवलं, तर स्वप्न हे असतात. माझंही स्वप्न आहे, मी नाकारत नाही आहे, परंतु अखेरला इथं असलं पाहिजे. आता आमचे आई वडील तर कुठेही राजकारणात नव्हते किंवा आम्हाला राजकीय पाठबळही नव्हतं, म्हणून सोन्याचा चमचा आमच्या तोंडात नसल्यामुळं आम्हाला ते स्टेप गाठता लवकर आली नाही. पण भविष्यामध्ये एक दिवस असा जरूर येईल जी मी त्या खुर्चीवर असेल. क्या बात आहे, आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही आज केलेले सगळे दावे आपण नोंदवून घेतलेत, त्याच्या निमित्तानं परत भेटू. धन्यवाद आपण आलात या स्टुडिओमध्ये आणि सगळ्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली त्यासाठी धन्यवाद. हे होते संजय शिरसाट शून्य प्रहरमध्ये. तूर्तास इतकंच, आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.